हे ना सुरण आहे, सुरण थोडंसं आपलं शिजवायचं मीठ टाकून आणि त्याला ना असं तुपामध्ये फ्राय करायचं. खूप 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 छान लागतं, टेस्ट मस्तच लागते. छान लागते, खूप टेस्ट छान लागते याचे. आणि कुरकुरीत असे भाजायच्या असे, आणि ज्यादा जर साखर टाकली ना अजून अजून छान लागते. पण मी साखर नाही टाकत, असंच फ्राय करते. थोडंसं मीठ टाकून त्याला शिजवून घ्यायचं. थोडंसं तूप टाकायचं 3 इंचचं आणि ते सगळं फ्राय करून घ्यायचं. खूप छान लागतं. काल थोडंसं इडलीचं पीठ राहिलेलं, मग ते काय करू आता. इडली थोडंसं राहिलेलं तर जास्त नाही, तुम्ही त्याच्या आता असे चहावर खाण्यासारखे डोसे गळते. डोसे म्हणजे असं हे नाही, पातळ नाही, जाडेवाले डोसे. ते मी चहावर खाऊ शकते असे ते काढायला घेतले. मी पण एवढ्याच कलिंगड 40 रुपयाला आणलेला होता. 40 असंच होता. माझ्या उलट बिया नव्हत्या हो काय हो, माझ्या कलिंगडला उलट बिया नव्हत्या. तुमच्या कलिंगडला बिया बघा किती आहेत. असं काही नाही आहे, असं काही नाही आहे. कुठचा दारवाला कशाला पाहिजे कोण बोलले तुम्हाला, असं काही नाही नॉलेज. काय जेवढ्या बिया तेवढ्या कलिंगड गोड का, असं काही नाही. जेवढा लाल असेल तेवढा गोड जास्त असतो. माझा लाल किती, माझा पण लाल होता ना दीदी. माझ्याला बिया कमी होती आणि लाल होता, गोड होता ना. ओ डुप्लिकेट होता. आणि यांनी आणलेला सही होता. 70 रुपयाचा कलिंगड, 70. मी 40 रुपयाचा कलिंगड आणलेला. 40 रुपयाचा कलिंगड पण तेवढाच गोड असतो ना. 70 रुपयाचा कलिंगड पण तेवढाच गोड असतो. गोड असणारा असला तर साखरे जर का. आणि माझा कसला होता मग, हा मिठा जर का बोलतात ना. ऐक म्हण आहे काहीतरी पण त्याचं मी बोलत नाही. नमस्कार, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मनाचं स्वागत आहे. कसे आहे सगळे. सकाळचे वाजले आहेत, 8:30 झालेले आहेत. गुडूला शाळेत पाठवलं नाही तर 2 तासासाठी शाळा आहे. प्लस मला जरा बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे सांगते आपल्या व्हिडिओमध्येच. त्याच्यामुळे शाळेत त्याला पाठवलं नाही. दीदी झोपले, हे कामावरती गेलेत, नाईटला गेलेत, येतील आता ते. कुठे जायचं आहे तर मला जायचं आहे कल्याणला. माझी आजी आले तर तिला बरं नाही आहे, तर तिला बघायला जायचं आहे. बघू आता 11:00 गाडीला चाललं आहे माझं जायचं आहे म्हणून. हे येतील 10 वाजता 14 वाजेपर्यंत येतील, तर मी 11:00 गाडीला मग जाईल. आणि मग नंतर मग संध्याकाळपर्यंत येईल रिटर्न. बस तिला काय म्हणजे राहायला काही जाणार नाही. तर मी कुकरला बटाटे आणि अंडी टाकले शिजत. 1 2 3 कुकर पण माझा ऐकतो. तर अन्न आता डब्बेला नाश्त्याला करते. डोसा त्याची इडलीचं पीठ राहिलेलं ना, त्याच्यामध्ये थोडीशी चणाडाळ टाकू. चणाडाळ टाकले, वाटून टाकले आणि त्याच्यामध्ये मी त्यांना आता डोसे करते. डोसे आणि बटाट्याची भाजी, आपला मसाला डोसा तो करते. आणि तो झाल्याच्यानंतर मला जेवण करायचं आहे ना. यांचा नाश्ता, हिच्या पप्पांचा नाश्ता वेगळा, यांचा नाश्ता वेगळा, हेच मला टेन्शन येतं. जेवण पण ह्यांचं वेगळं आणि मुलांचं वेगळं, दोघांचं वेगळं. सगळं मला बनवून जावं लागेल. घरातली बरीचशी कामं मला आवरून जावं लागेल. कारण दीदी तिच्या पेपरचा अभ्यास करणार आहे. आणि गुड्डू काही काम करणार आहे. तर आता पहिल्यांदा मी दूध गरम झालेलं आहे. बटाटे आणि अंडी पण झाली असते. स्वीटीचं जेवण ठेवते एका साईडला आणि एका साईडला भांडी लावून घेते. आणि मग बटाट्याची भाजी करून घेते. तुम्ही पण चला आता माझ्यासोबत. आणि त्यातल्यात काय झालं आहे, मम्मी आणि पप्पा नाही एका ठिकाणी वाटतं, कोणतरी बाहेरलं आहे तर तिकडे गेलेत. पण ते सकाळी गेलेत, सकाळी 5:30 6:00 काहीतरी, 6 वाजता असे काहीतरी गेलेत. त्याच्यामुळे ते मी जायला ते येतील थोड्या वेळाने. म्हणजे मी समजा 12 पर्यंत जाईल ना, ते 1:30 1:30 वाजेपर्यंत येतील ते. असे पप्पांनी मला सांगितलं, आम्ही 1:30 वाजेपर्यंत येऊ, तू ये 1:30 वाजेपर्यंत येतो आहे.
मी बरं होईल सर, म्हणजे सगळ्यांची भेट होईल माझी एकत्र. आणि तशी पण मला तसं पण रविवारी पण जायचंच आहे. रविवारी साखरपुडा आहे यांच्या बहिणीचा मुलीचा, म्हणजे माझ्या सुलत नंदेच्या मुलीचा साखरपुडा आहे, तर त्याच्यामुळे मला तिथे जावंच लागणार, कल्याणीला जावंच लागणार, विठ्ठलवाडीला जावंच लागणार आहे. तेव्हा जायचं आहे, पण तेव्हा हिच्या पप्पांना म्हणजे आता हे चाललं आहेत, मग आजीला वगैरे बघतात, आपण तिकडे जाऊया आजीला वगैरे बघूया, मग साखरपुडा जाऊया, मग पूर्ण नंतर मग 17 वेळा फेऱ्या मारायला होणार नाही ना, जमणार नाही ना, म्हणून त्या टायमाला ते घेऊन जात ते जातील. म्हणजे आज मी चालले, कारण मला खास पप्पांची भेट होईल, कारण मी जर संडेला गेली तर पप्पांची भेट होणार नाही, त्याच्यामुळे मला आज जाऊ नाही ते. म्हणजे मम्मी पप्पा सगळे, पप्पा मला पप्पा पण भेटतील, मम्मी भेटतील, दोघी पण भेटतील. संडेला फक्त मम्मीच मिळेल, पप्पा भेटणार नाही. आणि पप्पा किती दिवस झाले बोलतात ते मला, ये ये घरी, ये घरी ये बोलत आता, उभ्या उभ्या का नव्हेना, पण जाऊ नाही ते पटकन. पप्पांच्या बरोबर मम्मीचं पण 17 वेळा बोलणं चाललं आहे. ये एक दिवस आहे, मला बोलते का एक दिवस राहायला आहे, तर म्हणजे एक दिवस राहायला जमणार नाही, ह्याची शाळा चालू आहे, पुन्हा दीदीचं पेपर चालू आहे, त्याच्यामुळे एक दिवस राहायला नाही, पण उभ्या उभ्या पटकन जाऊन येते. मग आता दोघांच्या पब्लिकच्या डिमांडने, पब्लिकच्या म्हणजे मम्मी पप्पांच्या डिमांडच्या ह्याच्याने उभ्या उभ्या एक राऊंड मारायला चालले, एक राऊंड मारून येते. सगळे मला एवढं खुश करतात, तर तुम्ही जाऊन येते ना उभ्या उभ्या पटकन पटकन उभ्या उभ्या जाऊन पण येईल, आणि आजीला पण बघून होईल. संडेला जायचं तेव्हा ह्यांना ह्यांना जायचं आहे आजीला बघायला, त्याच्यामुळे तेव्हा मी काय असणार सोबत, मी असणार तेव्हा आत्ता बघ ना, त्यावेळेस तुम्ही बोलवत आहे तर जाऊन येऊ दे ना. चला घरातली कामं होईल, पण जाऊन येणार मी गेले तर तुम्ही पण येणार माझ्यासोबत. आणि मम्मीने आता घराचा लुक नवीन चेंज केले, थोडंसं चेंज केले, काय केलं आहे कसं केलं आहे माहिती नाही, पण दीदी जाऊन आले 2 वेळा, पण मी काही गेली नाही. घर चेंज केलं पाहिजे, हे चेंज केल्यापासून बघू कसं काय चेंज केलं ते समजेल. स्वीटी तर येते, कल्याणला मी चाललेली होती, पण कल्याणला जाणं माझं कॅन्सल झालं, त्यामुळे आता दीदीचं काम करायला गेलेलो होतं व्हेरिफिकेशनचं. इथून येताना स्वीटीला आमच्या रसमलाईची कॅट बाय आईस्क्रीम गुडू रसमलाई, मी तिला समजवतो थोडंसं, आधी मी एक ग्लास खाईल मग ती खाईल. बोल बघू रसमलाईची आहे तर बघू ते कशी येते, नवीन नवीन फ्लेवरच्या रसमलाई लिहिलं आहे त्याच्यावरती. थोडस चाव ग, एवढा मोठा घास घेतला तिला काय भेटणार बघ. आईस्क्रीम लव्हर डॉगी, आईस्क्रीम कुल्फी, फक्त कुल्फीच पाहिजे, पण कोणती पण चालेल बाबा, खाईल का ही बघ. गुडू धर तुला कुल्फी, तिला चॉकोबार ना गुड्या ना बाबू, चॉकलेट असल्या तरी गुड्डू जर गुड्डूची कुल्फी, सुटीची कुल्फी तिला समजतं बरोबर. गुड्डू बघ रे, तिला समजतं बरोबर, ये रे दाद बघ, गुड्डू बघू, गुड्डू बघू पुन्हा दाद आमचे, डोळे बंद करण्याचं नको करू. गुड्डू घे रे कुल्फी का सुटीची, नाही असं नाही असं नाही समजणार, पुढे येऊन समजेल. कितीदा सांगितलं असं करायचं नसतं सुडी, तुझीच आहे, आम्ही कोण खाणार आहे का तुझी गोष्टी. घरातलं मग सकाळी पटवड पटवड सगळं आवरलं, जेवण वगैरे यांचं नाश्ता वगैरे सगळं पटवड पटवड आवरला. आणि 11 वाजता मी जाणार होती, पण अचानकच माझं 10-10:15 जायचं कॅन्सल झालं, कारण मम्मी पप्पा नाही आहेत, मम्मी पप्पा तुम्ही कोणाला कुठे तरी कोणीतरी वारलं त्यांच्याकडे गेलं, त्याच्यामुळे मग तिथे जाऊन काय करणार, आजी आजीच असणार आणि मम्मी पप्पा पण उशिरा येणार आहेत, त्याच्यामुळे मी उद्या जावं, उद्या नाही खरी संडेला जाईल, संडेला साखरपुडा जाईल ना, तसे नकाशी तर एक फेरी
मारणारच आहे, बघू आपण कसं काय त्या संडेला. प्लस मला ब्लाऊज पण शिवायला तिकडे टाकायचं आहे, टाकायला जायचं आहे. तर आत्ता जेवण वगैरे सकाळीच माझं आवरलं आहे, त्याच्यामुळे आता एवढा मला कंटाळा आला आहे. वाजलं तर 1:30 वाजलं आहे, 1:30 नाही सॉरी 1:45 झाले आहेत. आता जेवण घ्यायचं आहे आणि सकाळी मी म्हणजे ह्या दोघांनाच मिळेल, दोघंच आहेत घरामध्ये. मग अंडं उकडत टाकलेली होती आणि दोनच अंडी उकडत टाकलेली. मी मला हेच घ्यावे मिळेल, तिकडे जाऊन जेवायचं आहे मम्मीकडे जाऊन. आता मला करायला लागेल ऑमलेट, वरणभातनं ऑमलेट बेस्ट. चला जेवून घेते. रेसिपीचा छान आराम चाललेला आहे. आणि ऑनलाईन दीदीचं करायला गेलेलो होतो सायबरमध्ये ना, तर त्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम झाला आहे. दीदीचं कास्ट सर्टिफिकेट ना, त्याच्यावरती काहीतरी शिक्का राहिला आहे, तहसीलदारांचा काहीतरी शिक्का राहिला आहे वाटतं, असं काहीतरी समथिंग आहे. तर तो शिक्का राहिला तर तो शिक्का मला जावा लागेल कर्जतला पूर्ण. आत्ता हे चाललेले होते 2:00 पण ते एकदा झोपले, पूर्ण लवकर उठत नाहीत. आता उद्या 3:00 जाईल, बघू 3:00 नाही उठले तर उद्या जावं लागेल कर्जतला. कर्जतवरून जा मग ते सायबरमध्ये जावं लागेल आणि ऑनलाईन फिक्स करावं लागेल. ते झाल्याच्या नंतर मग ते काही स्लिप देतील, ती घेऊन अलिबागला जावं लागेल. बघू आता कधी कसं काय होतं आहे ते, तेव्हा ती कास्ट व्हेरिफिकेशन होईल. आणि तुम्ही अलिबागला गेलं तरी एका फेऱ्यामध्ये किंवा 2 फेऱ्यांमध्ये होणार नाही, 2-3 4 फेऱ्या माराव्याच लागतील. बघू कसं काय होतं आहे ते, जेवून घेते. पप्पा रे, पप्पा आलेत का? पप्पा आले इला बरोबर समजत, कसं समजत काय माहिती, पण समजत लागेल. स्टेशनवरती माणूस असतो, त्याची सवळ सुरू होते. गेली घरात जाणार आहे पप्पा. दीदीचं कोणतंच काम सहजरित्या होतच नाही ना. येऊ का तुम्हाला सोडायला? मी 10 रुपयाचा शॅम्पू पण आण. हो देते. तेव्हा चला आमची जेवण वगैरे झालेली आहेत, मी भांडी घासायचे. दीदीने इथे घेतल्या झाडू मारायला, इथे स्वीटने घेतले आराम करायला. तेव्हा चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचं आहे. तर जाण्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं, लाईक शेअर करायला विसरायचं नाही. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा. उगाच फोटो नाही काढते. चलो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.